सीताबर्डी पोलीस ठाण्याअंतर्गत युनिट क्रमांक 2 यांनी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. यातील आरोपी हे झारखंड व बिहार राज्यातील असून त्यांनी अशा प्रकारचे वेगवेगळ्या शहरात व राज्यात मोबाईल फोन चोरी केले असे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी 72 वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल फोन असा एकूण 16,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. सीताबर्डी पोलीस ठाणे येथे दाखल तकरारीवर युनिट क्रमांक 2 नागपूर शहराकडून समांतर तपास सुरू असताना घटनास्थळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून त्यांच्या येण्याजाण्याचे मार्ग तसेच इतर ठिकाणी शोध घेऊन माहिती गोळा करण्यात आली. याबाबत सायबर युनिटकडून उपायुक्त तांत्रिक माहिती गोळा करून त्यांचे ठाव ठिकाणाबाबत माहिती काढून तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा पाठलाग करण्यात आला असता ऑटोमोटिव्ह चौक कामठी रोड येथे दिसता सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन उपरोक्त प्रमाणे त्यांच्याजवळून चोरीचे एकूण 72 वेगवेगळ्या कंपनीचे महागडे मोबाईल फोन असा एकूण 16,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील आरोपी हे झारखंड व बिहार राज्यातील असून त्यांनी अशा प्रकारेच वेगवेगळ्या शहरात व राज्यात मोबाईल फोन चोरी केले असून त्यांच्याकडून अजून चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे. सध्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या कंप्लेंट येत आहेत. अशा माहितीवरून आम्ही त्याच्यावर वर्कआउट केला. त्यानंतर आम्हाला एक अशी माहिती मिळाली की एक बाहेर राज्यातील टोळी नागपूरमध्ये येऊन मोबाईल चोरीचे गुन्हे कंटिन्यू करत आहे. त्याच्यावर आम्ही वर्कआउट केला. त्यात आम्हाला यश येऊन आम्ही सदर टोळी ऑटोमोटिव्ह चौकातील एका घरी किरायांना राहत होते त्या ठिकाणून सदर टोळीला ताब्यात घेतलं. त्या ठिकाणी एकूण 5 आरोपी मिळाले आणि एक विधी संघर्षित बालक 12 वर्षाचा मुलगा. अशा एकूण 6 लोकांची टोळी आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतली. त्यांच्याकडून आम्ही एकूण 72 मोबाईल ॲपलचे आणि विविध कंपन्यांचे असा एकूण जवळपास 16 लाखाच्या वरती माल आम्ही मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केला आणि शहरात त्यांच्याबद्दल विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी नागपूरच्या आजूबाजूला पण चोऱ्या केल्या आहेत. अशा प्रकारे त्यांनी जवळपास 72 मोबाईल आम्हाला मिळाले आणि त्याबाबत अजून आम्ही तपास करत आहोत. अजून काही त्यांचे साथीदार आणि मोबाईल मिळण्याची शक्यता आहे. सदरचे आरोपी हे झारखंड राज्यातील आहेत. त्या ठिकाणी हे 5-6 मुलांची टोळी करून हे पूर्ण भारतभर निघतात. कुठं शहरामध्ये टार्गेट करतात. त्या ठिकाणी चोऱ्या केल्या. 8-10 दिवस राहत एक किराणे रूम घेतात. शहरात आजूबाजूला चोऱ्या करतात आणि ते नंतर शहर सोडून दुसऱ्या शहरात येतात. त्या ठिकाणी परत अशाच प्रकारे चोऱ्या करतात आणि हे असे चोऱ्या करत करत यांच्याकडे जेव्हा मोबाईल जास्त जमा झाले की मग हे परत गावाला जातात त्यांच्या आणि त्या ठिकाणी मग ते बाहेर ते त्यांच्या दुसऱ्याच्या मार्फतीनं त्याची विक्री करतात. आमचं त्याबद्दल चौकशी सुरू आहे. अजून आरोपी मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये हे काय एक त्यांच्यासोबत एक लहान मुलगा आहे 12 वर्षाचा. हे कुठल्या तरी गर्दीच्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी यांना कोणाचा मोबाईल चोरी करायचा यांना हे टार्गेट करतात. त्यामध्ये महागडा मोबाईल कोणाकडे मिळू शकतो याबाबत ते सर्व्हे करतात आणि त्या व्यक्तीला टार्गेट करून मग गर्दी ज्या ठिकाणी होईल त्याचा लक्ष भरकटवून ते लहान मुलाच्या मार्फतीने त्याकडून तो मोबाईल आधी त्याची नजर चुकवून ताब्यात घेतात आणि लहान मुलाच्या माध्यमातून एकदा मोबाईल त्यांच्या हाती लागला की ते लगेच दुसऱ्याला पास करून तो मोबाईल लंपास करतात. एकूण 72 मोबाईल सापडले आता आम्हाला त्यांच्याकडे. तो जवळपास 16 लाखाच्या वरचा मुद्देमाल मिळालेला आहे. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. बॉसने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.